मिलिंद, मी तुला म्हणाले होते ना, सिद्धार्थ नाटकं करतोय. काल रात्रभर घराबाहेर राहावं लागलं, सगळी नाटकं बाहेर आली. आला ना घरामध्ये, सगळेजण काल घरात घेत होते तेव्हा यायचं ना घरामध्ये. मी तुला सांगते मिलिंद, आताही तो नाटकच करणार आहे. माफी वगैरे काहीच मागणार नाही आहे, अडूनच बसेल. तो आता माफी मागणार. पाटलं होतं घरात येत नाहीये, अडून उभा आहे. आजपर्यंत त्याने जी काही माती खाल्ली ना, ते सगळं विसरून तो त्याच्या अमेरिकेच्या जाण्याच्या डिसिजनवर ठामपणे उभा आहे. पण नाही, शेवटी आलाच आणि थांबणार इथेच तो. त्याला दुसरा पर्याय नाही. अरे मान्य आहे, सिद्धूमुळे आदितीला खूप त्रास झालाय, पण आहे ना त्याची चूक आता त्याला समजली आहे, म्हणूनच घरात आलाय तो. या. हो विहीनबाई, तो तुमचीही माफी मागेल, पण आता वाद नको वाढवायला. एक मिनिट, हे बघा, त्यांनी कितीही माफी मागितली ना तरी माझा त्याच्यावर विश्वास उरलेला नाहीये. इज दॅट क्लिअर? अहो व्याही, मान्य सिद्धू खूप चुकीचा वागलाय, तुमचा राग समजू शकतो आम्ही, पण आता हे सगळ्यांना जरा बाजूला ठेवूया. नाही, सगळ्यांच्या मनात सिद्धू बद्दल आढी आहेच, पण आपण मोठे आहोत ना, चुकतात मुलं, भरकटतात, पण त्यांना मार्गावर आणायला सुद्धा आपणच असतो ना. जाऊ बाई आल्या. आदिती, सिद्धू कुठे? येतोय ना खाली. आदिती, अगं काय झालं? सिद्धू कुठे आहे? झोपलाय का तो? आजारी का तो? बघा, मी सांगत होतो ना, रात्रभर पावसात भिजत होता तो. 100% त्याला ताप भरला असणार. आदिती, सिद्धूला बरं नाहीये का? मग तो खाली का नाही आला? अजून अडूनच बसलाय का? मी माफी मागणार नाही वगैरे असंच बोलतोय का? आदिती, अगं काय म्हणाला तो? खाली का नाही आला? कुठं आहे तो? आदिती बोल, अगं काय झालंय? मोठ्या बाई, तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. अजून काय त्रास व्हायचा राहिलाय? खूप त्रास दिलाय त्यानं. सांग आदिती, आता काय म्हणणं आहे त्याचं? मी येणार नाही, माफी मागणार नाही, उलट मोठ्या बाईनीच येऊन माझी माफी मागायला हवी. अजून काय? नाही मोठ्या बाई, मोठ्या बाई सीट घरात नाहीये. तो घर सोडून गेलाय. काय? हो, तो त्याचं सगळं सामान घेऊन निघून गेलाय. मी त्याला फोन करतो. नाही बापू काका, मी फोन केला होता त्याला, पण त्याचा फोन बंद येतोय. मी त्याच्या मुंबईच्या मित्राला सुद्धा फोन केला होता, पण तो मुंबईला सुद्धा नाहीये. अगं पण मग कुठे गेलाय? काहीच कळत नाहीये. अमेरिका. सिद्धूला अमेरिकेला जायचं होता, तिथे तर गेला नसेल ना तो? अहो नानी, असं लगेच ठरवून अमेरिकेला जाता येत नाही. आणि सिद्धार्थकडे पासपोर्टही नाहीये, तो इथेच असेल गावातच. मग बॅग घेऊन कशाला जाईल? पण त्याचं सामान आणण्यासाठी त्याला घरात घेतलं कुणी? रत्नाक्का, सिद्धू भाऊच्या काळजीने आपण दरवाजा उघडाच ठेवला. हो, आपण सगळे झोपलो होतो तेव्हा सिद्धू दादा केव्हा आला असेल आणि परत गेलाही असेल आपल्याला काहीच कल्पना नाही. असं कसं कोणाला कळलं नाही? काल म्हणत होते मी घरात एक पाऊल सुद्धा ठेवणार नाही, आणि रात्री घरात आले अंगणातच उभा राहीन, अंगणातून हळणार नाही, आणि आत्ता हे असं निघून गेले तेही कोणालाही न सांगता.
खरच इतका रागवलाय का ग तो आपल्या आईवर? तो चुकतो याची जाणीव करून देण्याचा सुद्धा हक्क नाहीये का मला? खरच इतकी कठोर झाले का ग मी? मला असं नव्हतं वागायचं, पण तोही वागलाय तसच. मी सगळा धीर एकवटून त्याला घराबाहेर काढायचा निर्णय घेतला, कारण तो चुकतो याची त्याला जाणीव व्हावी म्हणून. पण तो असं घर सोडून जाईल असं वाटलं नव्हतं ग मला. हे सगळं माझ्यामुळे झालं. मोठ्या बाई, तुम्ही कशाला सगळा दोष स्वतःवर घेताय? आणि त्याला फक्त तुमचा राग आलेला नाहीये, सगळ्यांचा राग आलेला असणार. तुम्ही काय एवढं मनावर घेताय? आणि यातही चूक त्याचीच आहे. आताही घर सोडून गेलाय ना, मूर्खपणा आहे हा. कुठे गेला असेल काय माहित, कसं शोधायचं याला? नाही नाही, मला नाही वाटत. मी सिद्धूला चांगला ओळखतो, तो असा घर वगैरे सोडून जाणार नाही. असेल इथेच कुठेतरी. अरे पण अप्पा, कुठे कुठे शोधायचं याला? शेतावर, शेतावर गेला असेल तो. कधी अस्वस्थ झाला तर शेतावर जाऊन बसतो तो. मी पाहून येतो त्याला शेतावर. मला तर वेगळीच भीती वाटते. सिद्धूला कोणी किडनॅप तर केलं नसेल? नाना, तुलाच किडनॅप केलं पाहिजे. तपैस, अरे इथे सगळे काळजी येते. आणि तुझं काय चाललं रे? गप मोठे भाई, तुम्ही नका काळजी करू, तो इथेच असेल. हो, शोधूया. आम्ही गावात जाऊन शोधतो. तो दिसला ना, त्याचा कान पकडतो, तुमच्या समोर उभा करतो. तुम्ही काळजी करू नका. नाना, चल माझ्या बरोबर, नाही तर नकारात्मक बोलून सगळ्यांना घाबरूशील. चल. अरे मी फक्त मनातलं बोललो रे बाबा. मी ऑफिस मध्ये जाऊन बघतो, कदाचित ऑफिस मध्ये असेल. ठीक आहे, मी गाडी बाहेर काढतोय आणि त्याला हायवेला कुठे असेल तर शोधतोय. आणि हे बघ आदिती, तू फोन त्याला लावत राहत सतत, तो चालू करू शकतो. चल कमा. आम्ही पण गावात शोधतो. मोठ्या बाई, तुम्ही नका काळजी करू, सापडेल सिद्धू. हो, तुम्ही शांत राहा, आम्ही शोधतो त्याला. सिद्धू गाडी घेऊन गेलेला नाहीये. मला वाटतं तो मुंबईला जात असेल. पण मुंबईला जायचं असेल तर त्याला 100% बसने जावं लागेल. मी एक काम करतो, बस स्टँडवर जाऊन बघतो आणि तसंच डेपोतही चौकशी करतो. मोठ्या बाई, सिद्धू, ए सिद्धू, अरे कुठेच दिसत नाही हा. ए संजय, संजय काय झालं आप्पा? अरे सिद्धू आला होता का शेतावर? नाही आप्पा, सकाळपासून आला नाही शेतावर. तो जर आला नाही तर मला फोन कर. हो हो, लक्ष ठेव सगळीकडे. हा, आलोच मी. सिद्धू, सिद्धू इथे लपून बसलायसोय बाथरूम मध्ये. मला माहितीये तू घरातच आहे. चल बरं लवकर बाहेर आहे. सिद्धू. अगं नानी, मी आहे आत. सुहास तू? मग सिद्धू कुठे आहे? नानी, सिद्धू दादा काय लहान मुलगा आहे का? बाथरूम मध्ये लपायला लपाछुपी खेळतोय आपण सगळी इथे. तू जा बरं बाहेर, मी आलो 5 मिनिटांमध्ये. हे पाहि राख्याचं घर दिसतं. राख्या, राख्या, ए राख्या, राख्या, चल उघड राख्या. अरे तयार आहात ना का तुम्ही? सिद्धूला पाहिलं का? सिद्धू बोला. नाही नाही पाहिलं. का काय आलं? ऐक ना, सिद्धू जर कुठे गावात दिसला की लगेच आम्हाला कळव. हो नक्की नक्की. अहो रत्नाका, पण झालं काय? आला चहा पाणी घ्या ना ताईला की. हो रत्नाका. अहो साहेब ऐका, माझं सिद्धू भाऊ नाहीये इथे. अहो साहेब ऐका, नाहीये सिद्धू भाऊ. बघा आहे इथे नाही. मी हा गेला कुठे? देवा परमेश्वरा, सिद्धू जिथे कुठे असेल तिथून लवकर आणि सुखरूप घरी येऊ देत.
सेट प्लीज फोन स्विच ऑन कर। मामा मामा थामा थामा ओ सिद्धू बोला पाहिलं का तुम्ही? सिद्धू नाही पाहिलं थांबा कुठे गेला हा मूर्ख? हो ना, काय नाटक चालवलं याने काही कळतच नाहीये। तेच तर। खूप चुकीचा वागलायस तू, हे असं सगळ्यांच्या जीवाला घोर लावून काय मिळतंय तुला? नाही ना, तो तिकडे वाटलंच मला, तो काही शतावर जाणार नाही। अप्पा मला भीती वाटते रे, त्याचा अपघात होऊन तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असायचा आणि आपण त्याला इकडे शोधत आहेच। अरे ना काय बोलतेस तू, त्याला कशाला घाबरतोय अप्पाला? आठ फूट इकडे अप्पा। नाही काय घाबरू नको, हा सिद्धू सापडेल। हो हो, हा तू असं कर, तू ये घरी, हा ये हा ये खे। आता सिद्धू सापडेपर्यंत तू काही बडबड करायची नाही, कळलं? नाहीतर मी। अरे बापू, तो नाही सापडत ना म्हणून भीतीने डोक्यात नाही ते विचार येतात रे। आपला सिद्धू लवकर सापडला पाहिजे रे। खरंय रे, खूप शोधलं त्याला, गावातही शोधताय पण कुठेच सापडत नाहीये तो। हा नाना, मी पोलीस स्टेशनला फोन करतो, पोलीस त्याला शोधून काढतील। काय पण बापू, पोलीस असं नाही सांगणार आम्ही त्याला अटक केली म्हणून। अरे तो असायचा तुरुंगात आणि आपण शोधायचं त्याला इकडं। मागणी का एकदा तो टाकीवर चढला होता, त्याला असाच आत टाकला होता ना। नाना गप्पैस, अरे बॅग घेऊन कधी कुठे तुरुंगात जाणार आहे का टाकीवर चढला तसा तो वेडेपणा करणार आहे। अरे पण मी गप्पैस साहेब। नाही तुम्हाला नाही, मी बापू देशमुख बोलतोय। अहो आपला सिद्धार्थ आहे ना, सिद्धू पहाट पासून गायब झालाय। हो आणि तो त्याची बॅग आणि सगळं सामान घेऊन गेलाय। हो हो मोठ्या बाई खाऊन घ्या, उठल्यापासून काहीच खाल्लं नाहीये तुम्ही। नाही, सिद्धू घरी परत येईपर्यंत मी अन्नाला हाच न लावणार नाही। मोठ्या बाई अहो असं नका करू, आत्ताच आजारातून उठलाय तुम्ही, प्लीज थोडस खाऊन घ्या। नाही सिद्धू कुठे असेल कसा असेल, सतत एक भीती वाटते मनाला, कसा घास उतरेल ग माझ्या घशाखाली। माझं चुकलं सगळं, माझ्यामुळे झाले। अगं शिक्षा करण्याचं वय नाही ग त्याचं, या वयात मुलं बंडखोर होतात, त्याचं लग्न झालंय तरी सुद्धा लहान असल्यासारखं मी त्याला मारलं, घराबाहेर काढलं। खूप रागावला असणार ग तो, खूप वाईट वाटलं असेल त्याला। मोठ्या बाई अहो सीट कितीही मोठा झाला तरी तुमच्यासाठी लहानच असणार आहे, आई आहात तुम्ही त्याच्या, हक्क आहे तुमचा आणि त्याच हक्काने त्याचं चुकलं म्हणून शिक्षा केलीत ना तुम्ही, त्याला त्याची चूक कळावी म्हणून शिक्षा केलीत ना। पण समजून घेतलं नाही ना ग त्याला, म्हणून तर निघून गेला ना तो। या वयात मुलं कुठला टोकाचा निर्णय घेतील काही सांगता येत नाही, त्याचं काही बरं वाईट झालं तर असं काही होणार नाहीये। मी माझी स्वप्न कॉम्प्रोमाइज करणार नाही एवढंच म्हणणं आहे त्याचं। मोठ्या बाई अहो सगळं सामान घेऊन गेलाय तो त्याचं, म्हणजे व्यवस्थित ठरवून गेलाय तो, याचाच अर्थ त्याने सगळं नीट ठरवून विचार करून हा डिसिजन घेतलाय। येईल तो परत,
आणि त्याने ठरवलं असणार त्याच वेळेला तो येणार. त्यामुळे असं न खाऊन स्वतःला त्रास करून घेऊन काही होणार आहे का? घ्या, खाऊन घ्या. नाही आदिती, नकोय मला, ठेवून दे. मोठ्या बाई प्लीज. आदिती अगं, हा असाच आग्रह काल मी तुला करत होते, तू ऐकलंस माझं, जेवलीस? काल मी माझं मन खूप कठोर केलं होतं ग, पण आज मी कोलमडली. अहो तात्या ऐका तर, ऐकून तर घ्या तात्या, तात्या ऐकून तर घ्या तुम्ही. अहो ऐका ना, शांत व्हा, चिडू नका, अहो त्रास होईल तुम्हाला. तात्या नका काळजी करू, अहो आम्ही आहोत ना, आम्ही शोधतो त्याला. ऐका तुम्ही, मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही. आता मी बोलत नाही याचा अर्थ तुम्ही या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवाल. आणि काय ग सुमित्रा, मी आई आणि मुलांच्या मध्ये पडलो नाही म्हणून एवढं पडकं केलं मला. सिद्धू रात्रभर बाहेर होता, आता घर सोडून गेलेला आहे, कुठे गेला कुणालाच माहित नाही, सगळेजण शोधतायत त्याला, आणि मला तुम्ही काही कळू दिलेलं नाहीये. अहो तात्या, तुम्हाला आणि बयोला त्रास होऊ नये, टेन्शन येऊ नये म्हणून नाही सांगितलं. अरे तुम्ही सांगितलं नाही याचा त्रास होतोय मला जास्त. असा कसा घर सोडून जाऊ शकतो हा? हिंमत कशी झाली त्याची? अहो शांत व्हा, अहो गेलेत ना सगळे सिद्धूला शोधायला, येईल तो घरी. आता मी कुणाचाही ऐकणार नाहीये, मीच जातो शोधायला. अहो तात्या, सगळे गेले शोधायला पण कोणाला सापडलं नाही अजून. सगळं गाव शोधत असेल पण तो सापडतच नाहीये. शेवटी मी पोलिसांना फोन केला. पोलिसांना? बघ आता बराच वेळ झाला ना. मग मी जातो पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना घेऊन जातो त्याला शोधायला. नको तात्या, मी पोलिसांशी बोललोय, सिद्धूचा फोटो पण पाठवलाय, ते शोधतील आणि काही कळलं तर ते आपल्याला फोन करतील म्हणाले. तात्या, तात्या प्लीज शांत व्हा. हे बघा, काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. सीट स्वतःहून घरी येईल. त्याला काहीतरी सिद्ध करायचं म्हणून असं न सांगता गेलाय तो. येईल तो घरी नक्की, पण प्लीज शांत व्हा आता, स्वतःला त्रास नका करून घेऊ. ठीक आहे, नाही जात मी सिद्धूला शोधायला, थांबतो घरीच. पण सुमित्रा, काल तू निर्णय घेतलास, सिद्धूला शिक्षा केलीस, मी काय बोललो नाही, पण आता मी कोणाचाही ऐकणार नाही. येऊ दे त्याला, एक घाव दोन तुकड्यात करतो, हा विषय संपवून टाकतो मी. असं काय करणार आहात तुम्ही? कळेल तुला,